مانگو معافی مانگو معافی مانگو معافی مانگو سچی دشا بول کر معافی مانگو ادھو ٹھاکرے معافی مانگو معافی مانگو معافی مانگو ادھو ٹھاکرے معافی مانگو कंत्राटी भरतीची सत्यता सगळ्यांसमोर मांडली आज महाविकास आघाडी विरोधात तुमच्या माध्यमातून केली जाते काय नेमकी तुमची भूमिका आहे या आंदोलनाची पार्श्वभूमिका आहे आपले पुढारी एक गाई मारा लेकिन जोर से मारा देवेंद्र फडणवीस साहेबांची एक पद्धत आहे अगोदर त्या ठिकाणी आम्ही भुंकायला देतो आणि ज्या वेळेला याचा अतिरेक होतो त्या वेळेला कागदपत्रांची सत्यता लोकांसमोर आणण्याचं काम अनेकदा भारतीय जनता पार्टीनी आणि आमचे नेते देवेंद्रजींनी केलेलं आहे युवकांच्या मनामध्ये सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आणि खास करून देवेंद्रजींच्या प्रतिमेवर डाग लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू होता आणि म्हणून काल देवेंद्रजींनी पत्रकार परिषद घेऊन हे अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीत निघालेले जीआर झालेले निर्णय जनतेसमोर कागदपत्रांसहित दाखवून यांचं पाप त्या ठिकाणी उघड केलंय पर्दाफाश त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार तोंडावर आपटले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपण पाप केलं ज्यांचा आशीर्वाद होता ते शरद पवार साहेबांच्या आशीर्वादानं मार्गदर्शनाखाली पाप केलं महाविकास आघाडी असताना त्या ठिकाणी निर्णय घेतलेत म्हणजे या सगळ्या पापाचे धनी महाविकास आघाडी सरकार आहे शरद पवार साहेब आहेत उद्धव ठाकरे साहेब आहेत आणि काँग्रेसचे नेते आहेत म्हणून आज आम्ही तुम्ही माफी मागा महाराष्ट्रातील युवकाला भडकवण्याचं काम त्याला चुकीच्या ठिकाणी पद्धतीनं मार्गदर्शन करण्याचं काम आपण करत होतात ते आपलं पितळ उघड आज झालेलं आहे आणि म्हणून राज्यभर आज आम्ही नाक घासा महाराष्ट्रातील जनतेची माफी मागा अशा प्रकारचं उग्र आंदोलन या ठिकाणी राज्यभर आम्ही केलेलं आहे आदित्य ठाकरेंनी कोर्टाची दिशाभूल केलेली आहे खोटं प्रतिज्ञापत्र आहे ते दाखल करून दिशाभूल केलेली कोर्टाची कसं बघताय सगळं नाही मला वाटतं आता त्यांची दिशाच भरगटलेली आहे दिशा शालियांमध्ये काय दिशा यायची ती आपल्याला येईल त्याच्यामुळे आता भरकटलेले आदित्य ठाकरे आहेत आणि त्याच्यामुळे आता त्यांना दिशा सापडणार नाही एवढं नक्की राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारनी असं म्हटलंय की शिंदे गट आणि अजित पवार गट हे यांना भाजपात विलीन व्हावं लागेल कारण सध्या असं दिसतंय की 15 ते 16 जागा फक्त विधानसभेत तुमच्या निवडून येतील त्याशिवाय येणार नाही
तो आमच्या पक्षांतर्गत मामला जर तसं त्यांचं काय म्हणणं असेल तर पक्षपातळीवर आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे काही शंका कुशंका असतील तर त्या त्या ठिकाणी निस्तरल्या जातात. आमचा पक्ष शिस्त आहे, योग्य ते होत असते. त्यांना पर्याय केवळ भारतीय जनता पार्टी आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व आजच्या तारखेला देशात दुसरं नाही आणि मग देशाच्या हितासाठी देशाच्या प्रगतीसाठी भाजप आणि नरेंद्र मोदी साहेब हा एकमेव पर्याय आहे. त्याच्यामुळे सगळे आमच्याकडे येणार, आम्ही सगळ्यांना सांगू. सर, रक्षा खर्च पक्ष नेते सोडून जसं आमचे विखे पाटील आले, तुम्ही मंत्री नाही झालात म्हणजे काँग्रेसनी मिळवलं. रोहित पवार म्हणतात देवेंद्र फडणवीस खोटं बोलतायत, रोहित पवार म्हणतात देवेंद्र फडणवीस खोटं बोलतायत आणि सगळे जी आर जे आहेत त्यांनीच काढले होते कंत्राटी वरती. रोहित पवारचा जीव केवढा, देवेंद्रजींचं व्यक्तिमत्व काय, त्याच्यामुळे मला वाटतं आपल्या क्षमतेनं आपल्या अवकाशीत त्या त्या नेत्यांनी बोललेलं बरं आहे. देवेंद्रजी काय आहेत, त्यांची प्रतिमा काय आहे, हे महाराष्ट्रातील जनतेने एक भाजपचा नेता म्हणून पाहिलेलं आहे. राज्यात